मंगलवार को विभागीय आयुक्त कार्यालय में पूर्व विदर्भ में हुए बाढ़ नुकसान पर बैठक संपन्न हुई। इस बैठक में पालक मंत्री नितिन राउत, मंत्री विजय वड्डेटीवार, सुनील केदार, सांसद कृपाल तुमाने, विधायक आशीष जायसवाल, टेकचंद सावरकर, विभागीय आयुक्त संजीव कुमार और जिलाधिकारी रविन्द्र ठाकरे उपस्थित थे। बैठक में सभी लोक प्रतिनिधि की ओर उनके क्षेत्र में हुए नुकसान की समीक्षा कर जायजा लिया गया। लोक प्रतिनिधियों की ओर से बाढ़ग्रस्तों को जल्द से जल्द मदद करने की मांग भी इस समय की गई है। आज नागपुर विभागातील सर्व अधिकारी आणि लोक प्रतिनिधींची बैठक या ठिकाणी संपन्न झाली। खरं तर मागील 5 दिवसापासून मध्य प्रदेशामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्याला प्रचंड असा हा पुराचा तडाखा बसला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं लोकांचं नुकसान झालं। हजारो घरं कोसळली आणि लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं। ही नुकसान भरपाई इतकी प्रचंड मोठी आहे, या संदर्भात लोकप्रतिनिधींची आग्रही भूमिका होती की आपण तातडीनं बैठक घेऊन सूचना दिल्या गेल्या पाहिजेत। आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेताना आमचे चंद्रपूरचे, विदर्भातील भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी यांना विशेषद्वारे संपर्क केला आणि नागपूर विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। खासदारापासून तर माननीय मंत्री या जिल्ह्याचे सुनील केदारजी आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितीनभाऊ राऊत हे सुद्धा विषयामध्ये उपलब्ध होते।